नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने। दान करत जा, दान करत जा, दानाने लक्ष्मी दुप्पट होते। 24 वर्ष ह्या कामगार मंडळीने हे लावून धरलं, याच्यापेक्षा काय असं। आणि आपण तर देवाकडे ही प्रार्थना करणार आहे का, ज्यांचं आहे तोपर्यंत चालू दे। आणि जिथं नैतिकता आहे, जिथं नीती आहे, तिथं देव ते चालून घेणार, देव चालू घेतो। आपल्याकडे काय, आपल्याकडे गावात एखाद्या मंदिर बांधायचं ठरलं ना, देव एखाद्या व्यक्तीला पुढे करीत असतो, त्याच्यामुळे देऊळ होतं असं नाही। देव त्याचं निमित्त करतो आणि मंदिर आपणच देवाचं काम असायचं, ते काय देव करीत नाही, आपण ते करून घेत असतो। काय मग समजा माझंच वाईट काय झालं, हा नशिबाचा भाग नाही। सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे, पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे, अलक्ष्मीचं। सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात, अलक्ष्मीच्या मंदिरात पाय द्यायला कोणची जागा नाही, कुणी जाई नसती तर उघडं देऊन। एक म्हणला ह्याच देवी पुढे गिरा एक काम आहे, म्हणून तो तिच्याकडे गेला। देवी प्रसन्न झाली, बोल भक्ता, रांग लागली तिकडे माझ्याकडे कोणीच आहे नाही इकडे। हा म्हणला भक्त माझी एकच इच्छा आहे, 7 पिढ्या तुझी माझ्यावर कृपा होते, कृपा होते। म्हणजे लक्ष्मी मिळाली ना त्याला आई, ती मला गोष्ट नाही सांगायची, मला काय सांगायचंय, जिथं भाव आहे तिथं देव आहे। महिला मंडळ तुमची सासू मिली, तुम्ही म्हणा चांगली बातमी आली मिली। पोरगी रडते सुन रडते, दोन्ही सारख्या रडत्या का, लबाड बोलायचं नाही, सुन रडते सुटले म्हणून। आणि मुलगी रडते मला आई, पूर्वी मुलीचं लग्न झालं का पोरगी लग्नामध्ये 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा, लय बोंबलायचे लोक लग्नात। आता नवरी रडत बिडत नाही काय, आता ते आता नवरी नवी राहिलीच नाही ना। आता 10 लग्नांमधले 7 लग्न जुने, फक्त मांडवात आणून करायचे नाही, तर ते कॉलेजला असल्यापासूनच होईल असत त्या लग्नाला। तर आशीर्वाद द्यायचं सुद्धा ब्या वाटत काय करावं आणि काय नाही, कारण पूर्वी असा नियम होता, पूर्वी नो मुलीचं लग्न बाप जमवायचा, आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता। तो नियम आता बदलला, आता पुरीचं लग्नच बापाला व्हॉट्सअपला माहित झालं, गुड्डी गेली काय। आता काय झालंय महाराज, घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेली, झटका हरिपाठासारखा झालाय, नामाशी विनमुख तो नर मापिया। माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली आणि मर्यादा संपली, मर्यादा संपली। शाळेतून मुलगी जर आली तर आई 9 साडीतली होती बिचारी साधी, पण ती पोरीला म्हणायची इकडे ये का गं उशिरा आली तू। पोरगी म्हणायची आई का, आई बरोबर आहे, थोबाड फुडीन, काल झाडाची सावली इथं होती। आईला घड्याळ नव्हतं, पण झाडाच्या सावलीवर मुलीची शाळा होती, त्यावेळेस मुली शिस्ती शाळेत येत होत्या। आज रविवारी मुलगी शाळेत जाते, दप्तर घरी आहे आणि पोरगी शाळेत आहे, मग हा जादा तास भरतो कुठं। आणि सध्या काय झालंय, विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात। तुम्ही एक साधी गोष्ट पहा, 2-4 महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला, काही अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली। आता त्या पुरीचं वय असतं 15 वर्षी, ती बारीक तोंडगी आहे का। तुम्ही सगळे लोक आरोप कोणा करता, पोरावर शिक्षा कोणाला देत तुम्ही, पोराला त्याचं प्रायश्चित्त कोणाला देता, जरा डोके खासा कोणाला देता, पोराला। पोरी पुरीचा दोष नाही का त्याच्या, त्या पोराची त्या पोरीनं पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली असती तो कावळा शिवेपर्यंत परत पोरीच्या नाईत लागला नसता। त्याला आधार कोणाचा आहे, याला मुलगी जबाबदार आहे ना। बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, मग आता का भुकती तू। याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराच्या फटके दिले तेवढे इजा द्यायला पाहिजे, हिला समजत नाही का। आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे, आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000 मोबाईल कुठून आला, बधीर आहेत का तुम्ही, समजत नाही का तुम्हाला। आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहेत, आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत त्याच्या मोबाईल, तिच्या मोबाईलमध्ये तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे, आपली पोरगी कशी वागते, तिची आई कुठं फारायणाला बसली का। समजा कोणती बाई माया पुढे बसलेली आहे कीर्तनात का, तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही, बॉटवर्कर बरं सत्कार करतो मी, माहित नाही तुला, जाऊ दे आजचं पाकिट देतोय तुला मी, सांग करते का नाही। माहित नाही का आपली पोरगी आरशा पुढे पाहते, 2-3 वेळा भांग पाडते, आठवड्यातून एकदा बुटी पार्लरला जाते, मग तुझ्या पुढलं काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का।
कथेची वैकुंठ गमनाची तयारी झाली. माणसं पॉझिटिव्ह विचार करतात महाराज, दोन्ही बाजूने केला पाहिजे, निगेटिव्ह अधिक पॉझिटिव्ह, आणि तसं माणसं करत नाही. याला एकच कारण, दबाव नावाची गोष्ट समजून. एवढे माणसं मोकळ्या मनानं अन्नदान घालून एवढा मोठा कार्यक्रम करतात, देव त्यांचं कल्याण करणारच ना. आणि त्यातले त्यात ह्या वर्षाची पौर्णिमा, पौर्णिमा आहे आज, महिला मंडळ पटकन उतर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात, आजची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. बोला पटकन, महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही. बोला पटकन, किती? तीस. तिचा अर्ध भाग किती? पंधरा. पंधरा. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य, मग वर्षाला शुद्ध किती? पन्नास टक्के आरक्षण. ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती? 3. 12. मग वद्य किती? 3. 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा, आणि वद्यला येते ती अमुषा. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका, 12 च्या 12 पौर्णिमा या कमेंटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, सहावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, सातवी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, आठवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, नववी पौर्णिमा दत्त जयंती, दहावी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, अकरावी पौर्णिमा माघ पौर्णिमा, बारावी पौर्णिमा होळी. संपले ना पौर्णिमा? 12 पाहत काय माझ? 12 पौर्णिमा. मग अमुष किती? 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमुषाला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमुषाला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमुषाला लक्ष्मी पूजन आहे, एका अमुषाला बैल पूजन आहे, आणि एका अमुषाला पठ्या पेलाच पाहिजे. गटार अमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा किती झाल्या? बॉम्बाला सगळं 12. अमुषा किती झाल्या? 12. मग प्रतिपदा किती होती? मोघाम. अहो प्रतिपदा 24 होती ना, पहिल्या 12 दुसऱ्या 12, शुद्धच्या 12 24. 24 मध्ये सणाच्या 2 आहेत, एक बली प्रतिपदा आणि एक गुढी पाडवा. द्वितीय 24, सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24, सणाच्या 2, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 23, मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर चतुर्थ्या. पंचम्या 5, 24 आहेत पण सणाच्या 5. रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ट्या 3, नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपाषष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, अविद्वा नवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2, दसरा, माघशुद्ध दशमी. एकादशी 24, पवित्र. द्वादशी 24, पवित्र. त्रयोदशी 1, धनत्रयोदशी. चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमुष्या 12. संपलं वर्षाचं पंचांग, द्या 60-60 रुपये. ब्राह्मणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार, टपक्यात असं समोरच्या माणसाक पाहून लगेच आहे बाई, इथं 2-3 दिवशी पेरणार आहेत, एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको नाही तर असं लगेच नजरे सांगणार, असं पटकन सांगणार. एक असं नजरेत जरी टाकलं तरी हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, इंग्लिश मिडियम तू मराठी मिडियमला दुसरीला आहे का तिसरीला आहे? पटकन असं नजरे तू सांगणार, उघड वाद नव्हतं. पौर्णिमा झाल्या 12, अमुषा झाल्या 12. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बिवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको, मा नाव नाही घेतलं कीर्तनाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत 3 गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञाने, देव आहे, फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे, हा 24 वर्षाचा आहे, हा असंच चालत राहो. ईश्वरच्याने प्रार्थना आणि अशासाठी नामदेव राया देवासमोर नियम करतात, मग त्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत, कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का? तपाचे प्रकार 3, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार,
तपाचे तीन प्रकार नियमाचे सुद्धा तीन प्रकार कायिक नियम वाचिक नियम मानसिक नियम तापाचे तीन प्रकार आहेत अधिदैविक अधिभौतिक अध्यात्मिक ताप झाले तीन नियम झाले तीन आता पुन्हा ऐका बरं का नियम झाले तीन प्रारब्धाचे सुद्धा तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ कनिष्ठ उत्तम त्याला आठवण्यात येतं शिकवूया इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट उत्तम मध्यम कनिष्ठ आणि त्याला चौदैवता शिकवूया रजतम सत्व प्रकृती जाण सत्व ते उत्तम रजते मध्यम म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण नियमाचे प्रकार तीन नियम तू शाळेत जाते का कितीला आहे तू दहावीला आहे का सहावीला आहे सिमीला आहे तू हा मराठी मिळवलंय सहावीला आहे तू सहावीला म्हणलं थोडं तू अवघड होईल अवघड प्रश्न तुला नाही समजायचा पटकन समजा तुला जेवढं समजत दिशा किती ग चार मुख्य चार उप चार बरोबर आहे आता दोन राहिल्या दिशा एकूण दहा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य अप अँड डाऊन खाली आधी वर एकूण दिशा किती झाल्या दहा मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली पाच पाच आणि पाच दहा आणि या दहाच इंद्रियांनी नियम करायचा आणि नियम असा काही नाही करायचा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो हा नियम नाही करायचा मग नियम काय करायचा काय करायचा नामदेवराय देवाला म्हणले देवा मी पहिला नियम करतो काय शाळेतून पोरगा आला तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते आई तो वासल्य भाव आहे आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे आई फिरवते तो वासल्य भाव आहे आणि नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे हात दोघांचे पण भावात फरक आहे सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून आणि सासू सून रडते सुटले म्हणून दोघींचा भाव वेगळा आहे भाव वेगळा आहे जसं आपण म्हणतो वा त्या प्रिय करायचं त्या प्रियशीवर लई प्रेम आहे हा पागलपण आहे या प्रियशिया प्रियशा प्रिय करावर कधी खरं प्रेम करू शकत नाही हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही असं तिघ जण म्हणतात तू जात चौथा नंबर आहे भाऊ तिघांनी भाषे घेतलं तू खैस होतो का हे प्रेम बीम नाही महाराज नाही 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 बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नामस्मरणाची ताकद तितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल प्रेम प्रेम आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल आणि जितकं शुद्ध शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहिला आहे हे प्रेम बीम या कल्पना आहे फक्त बोलायचं आपण माझ बायको माझ्यासाठी वाट पाहते पावलं ठे तू माणसाची बायको 3 वर्षात नवीन नवीन 3 वाक्य बोलते 3 वर्षात पहिलं वर्ष ऐका पहिलं वर्ष नीट ऐका ऐकलं का संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकू येत आहे का आणि तिसरं वर्ष कान फुटले का झालं तिथे तिथे करीन आला आमच्या मोकाने माणसाची बायको 3 वा 3 अंकी नाटक करते भाऊ कोण कोणावर प्रेम करायला मोकळाय 9 वार साडीतली फाटक्यात उघड्यातली आई फाटक्यात उतरतला बाप आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करत कुणाला वेळ आहे प्रियशी प्रियशी आता इथं माझ्या पुढे 2-3 प्रियकर बसले सांगा बरं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का देणारच नाही ते हुशार जाणवर आहे 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतो इंटरेस्ट नाही पैसेच नाही तर इंटरेस्ट काय करत पैसे असले बाकडे खाशील तू हे प्रेम काय असं काय हो या प्रेमातली ठिकाणं दोनच आहेत एक आई वडील आणि 2 संतांचं हृदय हो संसाराची राख रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली आणि का आता पाण्यात टाकलं तरी तारून जगाला दिला हो आपण नुसतं म्हणतो बा आपण नुसतं म्हणतो प्रेम
हे बायका पोरं प्रियशी प्रियशी आता प्रियशी प्रेम का करते आपला खिसा थोडा गरम आहे आपण तिला मोबाईल देऊ शकतो गाडीवर फिरू शकतो तिचं हॉटेलिंग देऊ शकतो तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो त्यामुळे ती आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे तिला जर म्हणलं मी कड्यावरून उंडी टाकतो तू टाकते का पाहू टेस्ट ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो आता काही लोक म्हणते ते प्रियशी प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले हे बावलाच कल्पना आहे पोरगी कुठे पोरासाठी मरत असते काय अनुभव आहे तुमचा पोरगी पागल आहे का तू काही पोर आहे तिथे बावला देत पोरगी इतके भिंडोक झाले ते दोन चार वर्षात पुरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही आता पार्टी तगडी आहे का बंगला मोठा आहे का गाडी भारी आहे का ते येड का असं माल पाहिजे 99% जनता कशावर प्रेम करते पाहिजे मग तो पोरगा MBBS आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार ती पोरगी तो MD आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार तो CA त्याच्यावर प्रेम नाही करणार हा 12वी नापास आहे पण माल मोकळा आहे मोटरसायकल आहे चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो बॅलन्स देतो हॉटेलिंग देतो माणसं म्हणते ती पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केली ना लपडे लपडे दरवाजे लावून बांधले असे वाट लागली यांची वाट माणसं भजनापासून दूर गेली मग फाशी आत्महत्या या गोष्टी घडायला लागल्या ह्या नशिबाच्या नाही 15 वर्षापूर्वी तुम्ही पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी रोग ऐकला होता सांगा मला या 5-6 वर्षात नवीन रोगाची उत्पत्ती झाली पेशी वाढल्या काही झालं का वाढल्या तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी पडल्या सगळ्या लोकांना सांगतो पेशी डॉक्टरकडे चेक केल्या ना तुम्ही डॉक्टरने जर तुम्हाला पेशी कमी जास्त सांगितल्या तर एका डॉक्टर अवलंबून राहू नका दुसऱ्या डॉक्टर परत चेक करा तुम्ही सर रिपोर्ट मध्ये फरक होऊ शकतो कारण त्यांचं ते सर्कल असतंय सोनोग्राफी यांच्या इथंच करायची इकडे केल्यावर का उरफाटी चित्र दिसत का त्यांच्या त्या साकड्या आहेत नाही तर कधी होतं का पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी पण ह्या मानव निर्मित का झाल्या पैसे कमावण्याचं साधन झालं माणसांना आहार राहिला नाही आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत आजार येण्याचं हे कारण आहे जेवण बरोबर नाही वेळेत जेवायचं नाही झोप येत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही तर अटॅक कधी येत असतं पण मी कीर्तनात बसलेल्या माणसाला टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही येऊ शकत नाही तो एकटा असतो घरी गेलो मी अटॅक कोणाला येतो झडकट माणसाला अटॅक येतो जी माणसं दुसऱ्यावर झुरा त्यांना दुसऱ्याच्या दारापुढे नवीन व्हा पाहिली मी आलो मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आणि पाया पडून सांगतो स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या हे इंद्रीकरचं कीर्तन आहे मी मरण ना मारा मरणार नाही मी 5-25 तास कसे काढील अजून पण पाया पडून सांगतो मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल हा माणूस काय म्हणत आता संवाद संपल्यामुळे अटॅक आलाय माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली माणसं बोलतच नाही त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली नवरा बायको बोला ना एका खाटव दोन कोपऱ्यात दोन बसले इकडं पबजी चालली इकडं टिकटॉक चाललंय ती याड रातळ गुतलंय पबजीत आणि हिवर फटेबावली जी गुतली टिकटॉक मधी नवरा बायको बोला ना एका खाटव आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो कोणी डॉक्टर विक्टर असले तर शिक्षक विक्षक पुढारी फेडारी अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम अटॅक जर रोग असला तर डॉक्टरला काय यावा त्याच्या तर उशाला गोळ्या ते तर गोळ्या घे बोध गेलं अटॅक हा रोग नाही अटॅक काय येतो वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं त्याचा परिणाम कसा होतो म्हणून अटॅकला औषध सांगा एकाही डॉक्टरकडे जायचं नाही कधी तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा मारा आजारच नाही मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली मला मी इंजेक्शन मारेल नाही अजून
हलक्या हाती 7 तास बोलतो मी रोज. 3 तर रोज करतो, परवा तर 4 काढले 2-3 दिवस. अंतर काटलं तर 4 नाही धरतो, 3 तास रोज. आहे का तुम्हाला वाटतं का माणूस 7 तास बोलत असेल तुमच्यापेक्षा प्रेक्षक नाही? सर्दी नाही. अटक यायचं नसेल तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2 औषधं सांगतो. 1, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटक जर येईल अटक, काल काय झालं ते पाहू नका. मरदे तिकडं कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरगा इंग्लिश मिडियम ला जातो, तू तिच्यावर जळतो म्हणजे पागल आहे का तू? सोडून देते विषय. ए दरिद्री शीर सलामत तो पकडी पचास. ए काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका. कशाला आठ की मर मग कसा? काही माणसं कामावरून सुटले नाही, एकटे बोलत झाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडी चढला परत. तू माणसं फार बरमिष्ट झाली, लग विला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं. माणसं फार पागल झाली, बोलणंच बंद नाही. झोळीमध्ये पोरग रडत आहे ढंढसा, तिनं कुकर लावला, पोराला भूक लागली, आता त्याची झोप झाली म्हणलं त्याला दुधाशी गरज आहे. बाईनं ते पोरग खाली काढलं, झोळी झोळ भरशी उठलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात गार केलं आणि बाटलीत भरून त्याला बुज बसवलं, आणि पोराजवळ आली चांगली दूध द्यायला. पोरग खाली वा खाली दूध, तिनं हातही केला असा. आता पोरग बारीक असलं म्हणून त्याचा हात पुरला नाही, त्याच्या तोंडात देड काय रोग झाला का तिला? फोन आला तेवढ्यात वर गप्पा आणि बसली बाटली अशीच. कुत्रीचं पिलो दूध पिऊन गेलं, पोर पाहत राहिलो कुत्रीचं पिऊन गेलं. हे मोबाईल वापरणारी आवडली झोपती नाही, यांना झोपताना जर मोबाईल नसला ना ही गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणलं यानं काल खाट मोडली आणि आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. संवाद संपला आणि संवादामुळं अटॅक येतो. काय म्हणते तुमचं? अटॅकला दुसरं एक औषध सांगतो, या औषध तुम्हाला मान्य आहे का? सोडून द्यायचं सगळं आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो. वादाचा आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, तुमचा जय. आता आपण सगळे माळकरी आहेत, तुकाराम महाराज आपला बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे, मान्य आहे ना आपल्याला? आपल्याला एखादं येडं म्हणलं तुकारामाचा खून झाला, आपण लई इंटरेस्ट घ्यायचं काही? जो माणूस म्हणतो तुकारामाचा खून झाला तो माणूस वाद घालायच्या लायकीच आहे का? त्याला बुद्धी आहे का मला सांगा? नाही. मग आपण बुद्धिमान माणसाने त्याचं डोकं लावण्यापेक्षा गप्प बसल्याचा फायदा आहे का आरडल्याचा? गप्प बसल्याचा फायदा ते करून करून काय करीन? आपण जर बोललो तर त्याला स्फूर्ती मिळते आणि नको त्याला मार्केट येतं. मग आपण त्याचा निषेध करायचा, टपऱ्या पेटवा, गाव बंटवा, येड्याला मार्केट द्या. त्याच्यापेक्षा रिलॅक्स राहा, ते दुपारभर भुकल. दादा तू असं बोलला मग त्याच्याबद्दल निषेध करा, त्याची डिजिटल लावा, म्हणून मग अजून मूर्खांची प्रसिद्धी करण्यापेक्षा गप्प बसून घ्या. ते आपलं गप्प मारत त्याला काय भेज आहे का? त्यानं कधी गाथा वाचलाय का? नको त्याला मार्केट नाही.